आताही लागते. ते आता असं कौल आल्यामुळे मी आणखीन कन्फ्यूज झालोय. विनोद तुझा काय संबंध आहे रे या कौल प्रकरणाशी, जरा सांग ना. अरे मी पण माझ्या मनातल्या मनात एक कौल लावला होता देवीला, तो बहुतेक भलत्याच्याच बाजूने गेलेला दिसतोय. आय थिंक या मंदिरातली देवी जागृत नाहीये. आपण दुसऱ्या कुठल्या तरी मंदिरात जाऊया, म्हणजे कसं आपल्याला प्रॉपर रिझल्ट मिळेल ना. अगं मंदिर म्हणजे काय, तुला कोचिंग क्लासेस वाटले का प्रॉपर रिझल्ट मिळेल म्हणे. अगं मंदिरात श्रद्धेने हात जोडायचे असतात, जादूचे प्रयोग नसतात करायचे. आणि मी आता कुठेही येणार नाही आणि कौल वगैरे तर अजिबातच लावणार नाही. हो मलाही नाही लावायचंय कौल. मला माझ्या मनाने कौल दिलाय, रू माझाच आणि तेवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. माझी श्रद्धा आहे माझ्या देवीवर, ती योग्य तोच निर्णय. तुला पूर्ण न होणारी स्वप्न बघायची हौसच असेल ना सायली, मी काही नाही करू शकत. तुझी तुझ्या देवीवर श्रद्धा आहे आणि माझी आमच्या भैया महाराजांवर. ते सांगतात ना तेच होतं आणि तेच होणार. रुगी माझाच होणार आहे. भैया महाराज आता तुम्हीच वाचवा मला. कुठं राहिली ही, कुठं पळते जुई? कशी पळून गेली जुई? कुठे जाडू जुई? जाडू सापडली कुठे? कुठे? अरे लगेच इतकी बारीक झाली की काय, की सापडतच नाहीये. तुम्हाला सांगत नाहीये, मी विचारतोय सापडली. अरे सापडली असती तर दिसली नसती का? ती काय इतकी बारीक झाली का की कोणाच्याही मागे लपून बसेल आणि आपल्याला दिसणार नाही? हो हो. अरे आपल्या पुढेच तर पळत होती ती. हो आणि तिचं पळणं पण असं आहे ना की माणसं चालतात पण फास्ट. मी तुम्हाला सांगतो, रस्त्यात कुठेतरी खाण्यासारखं दिसलं असणार तिला, हादडत असेल तिथे ती. मी सांगते तुम्ही काहीही करा, ती बारीक होणं शक्य नाहीये. आता तर तुझ्या नाकावर टिचून तिचं वजन कमी करून दाखवतो की नाही बघ. अरे मी स्वातंत्र्य सैनिक आहे, ती बारीक होण्यासाठी शेवटपर्यंत लढेन. बघ तू. मी नाही, तुम्ही बघा. तुम्हाला सांगितलंय ना तिच्यावर लक्ष ठेवायला. तिचं जर वजन वाढलं तर ती डॉक्टर किणील छडी घेऊन. हा डायट स्ट्रिक्टली फॉलो करायचाय काय? जर का हिचं वजन वाढलं तर तुम्हालाही फटके पडतील. आणि मी पेशंटला जितकं मारते ना त्यापेक्षा जास्त दुप्पट लक्ष ठेवणाऱ्यांना मारतीये. बापरे, चल शोधूया लवकर, आपलं काही खरं नाही आता. चला चला जुया खाय असं जाडू. पण ही नक्की गेली कुठे?